इकडे प्रार्थना केली पाहिजे। होय माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो, परमेश्वराने मला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत हे परमेश्वराचं दान आहे, त्याचं उपकार स्मरण मी करायला पाहिजे। आणि माझ्याच परमेश्वराची जी इतर लेकरं आहेत, जे बंधू भगिनी आहेत, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मला धावून गेलं पाहिजे। मरियेप्रमाणे त्यांना सहाय्य देण्यासाठी मला धावून गेलं पाहिजे। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मदर टेरेसा आपल्या ऑफिसमध्ये बसलेल्या होत्या आणि अशा वेळेला तिला कोणीतरी सांगितलं की आपल्या गावामध्ये एक विधवा बाई आहे, तिची मुलं भुकेलेली आहेत, त्यांना मदत करा। मदर टेरेसा दुपारच्या उन्हामध्ये चालत चालत निघाल्या आणि त्या बाईला मदत केली। तिला सांगितलं, तुझ्या मुलाबरोबर मी खेळते, तोपर्यंत तू काय कर, चुलीवरती आधण ठेव आणि जेवण तयार कर। ही बाई मध्ये गेली आणि या बाईने काय केलं, थोड्या वेळेने ती बाहेर आली आणि आपल्या पदराखाली काहीतरी लपवलेलं होतं आणि ती मदर टेरेसाला म्हणाली, थोड्या वेळ थांबा, मी लगेच शेजारी जाऊन येते। ती गेली आणि आली, त्यानंतर जेवण तयार झालं आणि मुलं आणि सर्वजण जेवू लागले। अशा वेळेला मदर टेरेसाने त्या बाईला प्रश्न केला, बाई तुम्ही कुठे गेल्या होत्या, तुमच्या मुलांची अन्नान्न दशा झालेली आहे आणि तुम्ही त्यांना इथे उपाशी देऊन कुठे गेल्या होत्या। आणि ती बाई म्हणाली, मदर आमच्या बाजूला एक आणखीन विधवा बाई आहे, माझ्यापेक्षा तिची जास्त मुलं आहेत आणि माझ्यापेक्षा अधिक दिवस ती उपाशी आहे। तुम्ही जे तांदूळ मला दिले त्यातले थोडेसे तांदूळ पेजेसाठी मी माझ्या आधनामध्ये टाकले आणि थोडेसे तांदूळ मी तिला देऊन आले। प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ह्याला म्हणतात सेन्सिटिव्हिटी, ह्याला म्हणतात संवेदनशीलता। होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एक वेळ अशी होती की कोणीतरी आम्हाला देत होतं, परंतु आता अशी वेळ आलेली आहे आपल्या समाजाकडे की आपण इतरांना द्यावं। आणि म्हणूनच एका तत्ववेत्याने म्हटलेलं आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, परंतु घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे। मला मदत मिळाली, आता मी माझ्या पायावरती उभा राहिलो, आता मला इतरांना मदत करायलाच हवी। ह्यालाच म्हणतात देणाऱ्याचे हात घेणं। होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपली सेन्सिटिव्हिटी संवेदनशीलता मरत चालली आहे, माणूस अप्पलपोटी बनत चाललेला आहे। आणि म्हणूनच आजचं हे प्रवचन आणि आजचा हा विषय आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालत आहे। माझं सेवा कार्य केवळ माझ्या मायपाय पुरताच मर्यादित नसावं, त्यांची काळजी आम्ही घ्यावी, परंतु आज अनेक माता आणि पिता वृद्धाश्रमामध्ये आहेत, अनेक मुलं अनाथाश्रमामध्ये आहेत ज्यांना आई वडील नाही, अनेक HIV पेशंट आहेत, अनेक आजारी आहेत, वृद्ध आहेत, गरीब आहेत, गरजवंत आहेत, घरादारातून पळून गेलेले आहेत। अशा लोकांसाठी आज आपले सिस्टर्स आणि फादर त्यांची घरं उघडी करत आहेत आणि त्यांना विविध प्रकारे सहाय्य करत आहेत। होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हे केवळ त्यांचंच काम नाही तर येथे जमलेल्या आणि हे प्रवचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे। हे मिशन कार्य करण्यासाठी आपण आपल्या फादर सिस्टरांना हातभार लावणं फार फार गरजेचं आहे, तरच आपण म्हणू शकू।